नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जळगाव शहरातील पिंपराळा परिसरातील सावखेडा रोडजवळील सोनीनगर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी रुद्राभिषेक व हवन पूजा करण्यात आली, त्यानंतर परिसरातील भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। दुपारी श्री भक्ती महिला मंडळाच्या प्रियंका विशाल त्रिपाठी व समूहाने भजने सादर केली। कोरोनामुळे 2 वर्षानंतर महादेवाच्या आशीर्वादाने पुन्हा भजनाची संधी मिळाल्याचे प्रियंका त्रिपाठी यांनी सांगितले। कार्यक्रमात भाविकांनी तल्लीन होत सहभाग घेतल्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। यावेळी सोनीनगर, गणपतीनगर, मयूर कॉलनी, प्रल्हाद नगर, पिंपराळा परिसरातील महिलांनी गर्दी केली होती। सायंकाळी महाआरतीनंतर कीर्तनकार हरिभक्त पारायण देवदत्त मोरदे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। जय श्री कृष्ण। मैं प्रियंका विशाल त्रिपाठी, श्री भक्ति महिला मंडल जळगाव की ओर से आप सभी का सहर्ष स्वागत करती हूँ। दो साल में कोरोना के वजह से हम शिवरात्रि का महोत्सव को ही मना नहीं पा रहा था, लेकिन भगवान की भोलेनाथ की कृपा से सोनी नगर स्वयंभू महादेव जी ने हमें ये फिर से मौका दिया है कि हम उनकी सेवा में भजन कुछ गा के आप सबको आनंद दें। इसलिए आप सभी का और महादेव जी का बहुत बहुत धन्यवाद। आशा करती हूँ आप इस भजन का आनंद ले। हर हर बोले, हर हर बोले, हर हर महादेव, हर हर महादेव। फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।